पुढील दोन दिवस राज्यात तापमानात वाढ होऊन उष्मा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे तसंच चार जूनला विदर्भ वगळताच संपूर्ण राज्यात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानंही हजेरी लावली आता पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात किंचित वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे तसंच सहा जूनपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक पाऊस पडणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे चार जून रोजी विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात तसंच पाच जूनला उत्तर कोकण वगळता राज्यात सर्वत्र तुरळक पावसाचा अंदाज आहे तर सहा जून रोजी दक्षिण कोकण किनारपट्टी दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे